제가 같은 기사 아 뉴스로가 아닌 것 같아요. वेदमूर्ति ऋषिकेश नारायण दानेगावकर उर्फ गणेश्वर आजपासून शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमीपर्यंत हा उत्सव चालतो. आज गजान संकल्प करून कलेक्टर आजपासून दशमीपर्यंत काय काय कार्यक्रम करतात याची स्वतः सपत्नी सगळ्याला वर्णी देतात. त्यामध्ये शतचंडी, भवानी सहस्रनाम, तुळजा सहस्रनाम, मूळमंत्र, भवानी शंकर अभिषेक हे नित्यनियम केलेले जातात. रोज संध्याकाळी देवीचा छबिना लागतो. सप्तशतीमध्ये असे सांगितले आहे की शरदकाले महापूजा क्रियते याच्या वार्षिकी शारदीय ऋतूत ही केलेली पूजा फार फलदायी ठरते म्हणून ह्या नवरात्राला महत्त्व आहे. शारदीय नवरात्र याच्यामध्ये कुमारिका पूजन, सवाष्ण पूजन आणि ब्राह्मण पूजन आणि अखंड दीप याला आनंदी करता याला महत्त्व आहे. तुळजापूरमध्ये तुळजापूर संस्थान, कोल्हापूर संस्थान आणि हैदराबाद संस्थान या तीन संस्थांचा हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. भगवती महाकाली, महालक्ष्मी, महासती, तुळजापिता, जगदंबिका, राजराजेश्वरी, तुळजाभवानी यांचा सर्व देवी भक्तांना आशीर्वाद प्राप्त हो. आणि देवीला असं सांगायचं आहे की तू येथे स्वस्थ निरंतर राहा, भक्ताशी आरावया वावे भवानी स्वाय मंगळा, दृष्टाशी महारामरा ही जानकी शिर दांगला, सिद्धांत आई तुला माझा हा परिपाद आई तुळजा बाई तुका आई तुला बोल भवानी की जय. घटस्थापना म्हणजे आजपासून आश्विन मासाला सुरुवात असते. घटस्थापना म्हणजे थोडक्यात शेती असते. पहिल्यांदा काळी माती, त्याच्यावर धान्य, त्याच्यावर घट. ठिबक योजनेचा हा एक प्रयोग प्राचीन काळापासून आपल्या इथं आलेला आहे. रोज त्याला एक माळ हा विड्याच्या पाण्याची माळ असते आणि 9 दिवस ह्या माळा घातलेला उभारतात आणि रोज संध्याकाळी ते छबिना होतो आणि नानाविध सर्व ब्राह्मणांना भोजन सुद्धा असते. फराळाची सुद्धा सोय मंदिर संस्थानतर्फे असते. आणि आजपासून शतचंडी, भवानी सहस्रनाम, तुळजा सहस्रनाम, मूळमंत्र, भवानी शंकर या सर्वांचा अनुष्ठानाची वर्णी स्वतः कलेक्टर सपत्नीक सगळ्यांना देतात. आणि हा पहिला मान घटेन आहे. घटे आल्याशिवाय घट बसत नाही अशी आख्यायिका आहे. घट्याजवळ घटे हेच बसलेले असतात.